जय महाराष्ट्र भावांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल आर सी क्रिएशन्सला ला तर भाऊ आजचा व्हिडिओ आपला खूप खास होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका ट्रेंडिंग सॉन्ग वर लिरिकल स्टेटस व्हिडिओ बनवणार आहोत तर चला भाऊ सर्वात आधी आपण या व्हिडिओचा एक रिव्ह्यू बघून घेऊ ये कैसे मैं बताऊं तुझे सुनती नहीं आगे मेरी कटती नहीं रात ओके तर भाऊ जर तुम्हाला डेमो व्हिडिओ आवडला असेल तर पटकन या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जर तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे ट्रेंडिंग सॉंग किंवा वेगळ्या सॉंगवर अशा प्रकारचा लिरिकल स्टेटस व्हिडिओ बनवायचा असेल तर त्यासाठी फक्त तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि विना स्किप करता बघायचा आहे आणि व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर चा मी एक गोष्ट पहिलेच क्लिअर करून देतो की आपले जे बाकी लिरिकल स्टेटस व्हिडिओ असतात त्या लिरिकल स्टेटस व्हिडिओपेक्षा हा लिरिकल स्टेटस व्हिडिओ एकदम इझी आहे भाऊनू आणि कोणीसुद्धा अशा प्रकारचा लिरिकल स्टेटस व्हिडिओ बनू शकते फक्त त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल जेणेकरून तुम्हाला सर्व स्टेप एकदम चांगल्या प्रकारे समजतील आणि व्हिडिओ बनवताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ओके तर चला भाऊ आता जराही निर्णय घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तरवा तर भाऊ अशा प्रकारचा लिरिकल स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला इथं लाईट मोशन ॲपची गरज पडणार आहे जर तुमच्याजवळ हा ॲप नसेल तर डिस्क्रिप्शनला अलाईट मोशनची डाउनलोड लिंक दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता ठीक आहे तर ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ॲपला ओपन करून घ्यायचं आहे आणि ॲपला ओपन केल्यानंतर इथं जो खाली प्लसवाला ऐकून आहे प्लसला ऐकूनवर क्लिक करायचा आहे आणि इथून तो रेशो सिलेक्ट करून घ्यायचा ज्या रिशूमध्ये तुम्ही तुमचा स्टेटस व्हिडिओ बनवणार आहात मी इथून फोर इन्टू फायव्हचा रेश्यू सिलेक्ट करून घेतो रेशो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं रिझॉल्युशनमध्ये तुमच्या डिव्हाइसला सूट होईल तशी रिझोल्यूशन सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि बॅकग्राऊंडमधून ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आणि क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करायचा आहे क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं बनवू इथं तो सॉन्ग ॲड करून घ्यायचा आहे ज्या सॉन्गवर तुम्ही तुमचा लिरिकल स्टेटस सुद्धा बनवणार आहात तर सॉन्ग ॲड करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेला प्लस वाला ऐकूनवर क्लिक करायचा नंतर ऑडिओन्समध्ये जायचं आणि इथून तो सॉन्ग ॲड करून घ्यायचा आहे जो हा सॉन्ग यूज आहे म्हणून या डाउनलोड लिंक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट आर सी क्रिएशन्स वाय टी डॉट कॉमला मिळून जाईल तुम्ही गुगलला जाऊन सुद्धा सर्च करू शकता किंवा डिस्क्रिप्शनला सुद्धा लिंक दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊ शकता तर भाऊ नु हा सॉन्ग ॲड केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे या सॉंगला एक वेळा ऐकायचं आहे आणि या सॉन्गचे जे लिरिक्स आहे म्हणजे तुम्हाला जे लिरिक्सचे सेगमेंट आहे ते लिरिक्सचे सेगमेंट मार्क करून घ्यायची आहे तर चला भाऊ मी सुद्धा एक वेळा हा सॉन्ग ऐकून घेतो आणि याचे जे लिरिक्सचे सेगमेंट आहे ते मार्क करून घेतो ओके okay, तर चला भाऊ तुम्ही हा सॉन्ग ऐकला आहे आणि या ज्या लिरिक्सच्या सेगमेंट आहे त्या सेगमेंट मार्क केल्या जर तुम्हाला या प्रोजेक्टची डाउनलोड लिंक किंवा प्रोजेक्टची इम्पोर्ट लिंक लागत असेल तर या प्रोजेक्टची इम्पोर्ट लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल तिथून तुम्ही हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करू शकता हा प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्याने काय ओलवाहून तुम्हाला या सॉन्गचे लिरिक्स मार्क करण्याची गरज पडणार नाही ओके तर आता तुम्हाला काय करायचं या सॉन्गच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि तो तो फोटो ॲड करून घ्यायचा ज्या फोटोवर तुम्ही तुमचा लिरिकल स्टेटस व्हिडिओ बनवणार आहात तर फोटो ॲड करण्यासाठी सुद्धा तुम्हाला खाली प्लस प्लसवाला ॲकोनवर क्लिक करायचा नंतर इथे इमेजेशन विडोजमध्ये जायचा आणि जर तुम्ही इथं व्यूअलवर क्लिक कराल तर तुमच्या मोबाईलमधले सर्व फोल्डर तुमच्यासमोर ओपन होतील तर इथून तुम्हाला तो फोटो ॲड करून घ्यायचा मी जो हा फोटो यूज करत बोलू या फोटोची लिंक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला तर मिळूनच जाईल पण जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन कराल तर त्या टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओचे आणि बाकीच्या सर्व व्हिडिओचे मटेरियल एकदम फ्रीमध्ये मिळून जातील तुम्हाला जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ठीक आहे तर प्रकारे तुम्हाला या फोटोला ॲड करून घ्यायचा फोटोला ॲड केल्यानंतर तुम्हाला बघायचा बनवू की फोटो फुलस्क्रीनमध्ये ॲडजस्टेड आहे की नाही जर नसेल तर तुम्हाला मोव्हट ट्रान्सफॉरमध्ये जाऊन या फोटोला अशा प्रकारे फुलस्क्रीनमध्ये सेट करायचा आहे फुलस्क्रीनमध्ये सेट झाल्यानंतर आता काय करायचं ही जी फोटोची लेअर आहे या लेअरला अशा प्रकारे शेवटपर्यंत लांबून घ्यायचं आहे ओके शेवटपर्यंत लांबवल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं बनवून पुन्हा सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि इथे एक शेडो पीएनजी तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे तर ती शॅडो सुद्धा मी इथे ॲड करून घेतो या शॅडो पी एन जी लिंक सुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल अशा प्रकारची शॅडो पीएनजी आहे बनवू तर या शॅडो पीएनजीला तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं पाहून मूव अँड ट्रान्सफरमध्ये द्यायचा आहे आणि या शाडू पीएनजीला अशा प्रकारे एकदम खाली घेऊन यायचं म्हणजे थोडासा हलकासा भाग त्या शाडू पीएनजीचा दिसला पाहिजे तशा प्रकारे तुम्हाला या शाडू अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर शाडू पीएन जी ॲडजस्ट झाल्यानंतर आता काय करायचं आहे ही जे 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 लेअर आहे या लेअरलासुद्धा अशा प्रकारे शर्टपर्यंत लांबून घ्यायचं आहे शर्टपर्यंत लांबवल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं बनवू ही जे शाडो पीएनजी आपण ॲड केली आहे या शाडो पीएनजीचा कलर चेंज करायचा आहे कारण बघ हा कलर थोडासा डिफरंट वाटत आहे आपल्याला थोडासा सूट होईल तसा कलर अप्लाय करायचा आहे तर कलर चेंज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं भाऊ या, या शॅडो पीएनजीला एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर तो इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला एक प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे भाऊन या प्रोजेक्टमध्ये मी काय केलं बघू ना आपल्याला जे शॅडो पीएनजीला इफेक्ट अप्लाय करायचा तो इफेक्ट पण दिला आहे आणि आप आपला जो लिरिक्सचा टेक्स्ट ॲनिमेशन आहे तो टेस्ट ॲनिमेशनसुद्धा दिलेला आहे या प्रोजेक्टची लिंक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल तिथून तुम्ही हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करू शकता ठीक आहे तर आता सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे ही जी जी पी एन जी शॅडो पीएनजी आहे या शॅडो पीएनजीचा इफेक्ट अशा प्रकार इथून कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि तर जे आपण शॅडो पीएनजी ॲड केली आहे त्या शॅडो पी एनजीला तो इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा ठीक आहे तर आता बघा बघू ना आपला थोडासा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि थोडा सो सूट झालेला ओके तर आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सॉन्ग ऐकून घ्यायचं आणि इथं ते लिरिक्स ऍड करून घ्यायचे आहे तर सर्वात पहिले मी इथं सॉन्ग ऐकून घेतो आणि जी पहिली लिरिक्स आहे ती पहिली लिरिक्स इथं ऍड करून घेतो ओके तर भाऊ ना इथं माझी सर्वात पहिली लिरिक्स जी आहे ती तरस्ती आहे निघाय तर ती मी लिरिक्स इथं ऍड करून घेतो तर बघून लिरिक्स ॲड करण्यासाठी इथं तुम्हाला लिरिक्स टाईप करत बसायची गरज नाही आहे तुम्हाला काय करायचं इथं गुगलला जायचं आणि ज्या सॉन्गवर तुम्ही तुमचा लिरिकल स्टेटस व्हिडिओ बनवता त्या सॉन्गच्या लिरिक्स इथं सर्च करून घ्यायचा आहे जसं मी इथं सर्च केलं आहे तरस्ती आहे निघाय लिरिक्स तर अशा प्रकारे तुम्हाला इथं लिरिक्स सर्च करून घ्यायचा आणि जो पण पहिला ऑप्शन येईल तो पहिला ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा तुम्हाला इथं त्या सॉन्गच्या लिरिक्स मिळून जातील तर मी इथं डाटा ऑफ करून घेतो डाटा ऑफ केल्यानंतर आता इथं बघा बघू मला मागच्या सॉंगच्या लिरिक्स मिळाले आहे तर मी जे माझी पहिली लिरिक्स आहे तरस्ती आहे तर ती लिरिक्स मी इथून अशा प्रकारे कॉपी कॉपी करून घेतो लिरिक्स कॉपी केल्यानंतर पुन्हा तुम्हाला लाईट मोशन यामध्ये यायचं आहे आणि जिथून तुमची लिरिक्स स्टार्ट होत आहे तिथे तुमची लिरिक्स ऍड करून घ्यायची आहे तर लिरिक्स ऍड करण्यासाठी सुद्धा तुम्हाला खाली दिलेल्या प्लसला ऐकून क्लिक करायचा आहे नंतर इथं टेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तो तुमची लिरिक्स पेस्ट करून घ्यायची आहे ठीक आहे लिरिक्स पेस्ट झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचा बनवू वर जो तुम्हाला एक रेडार आयकॉन दाखवत असेल त्या आयकॉनवर वेळा क्लिक करायचा आहे या आयकॉनमुळे काय होईल बनवू आपली जी लिरिक्स आहे ती लिरिक्स सेंटरमध्ये ॲडजस्ट होऊन जाईल ठीक आहे सेंटरमध्ये ॲडजस्ट झाल्यानंतर इथं तुम्हाला कलरमधून व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आणि व्हाईट कलर सिलेक्ट झाल्यानंतर आता तुम्हाला इथं फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचा बनवू आणि इथून तुमच्या आवडीचा फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचा मी तो वाला मंझे वाला है। तर मॉन्स्टरेट ब्लॅकवाला कलर म्हणजे मॉन्स्टरेट ब्लॅकवाला फॉन्ट यूज करत आहे तुम्हाला बाजूला स्पेलिंग दिसत असेल तर तुम्ही ही स्पेलिंग सर्च करूनसुद्धा हा फॉन्ट ॲड करू शकता हा डिफॉल्ट लाईट मोशनचा फॉन्ट आहे ठीक आहे तुम्हाला इथं काही बाजूनं फॉन्ट ॲड करण्याची गरज पडणार नाही ओके तर फॉन्ट वगैरे सिलेक्ट झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं म्हणू या लिरिक्सला जिथं तुम्हाला ठेवायचं आहे तिथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा इथं एक फॉल्ट आहे म्हणू मला हे जे लिरिक्स आहे ते लिरिक्स सर्व कॅपिटलमध्ये पाहिजे तर मी हे सर्व लिरिक्स इथं कॅपिटलमध्ये अशा प्रकारे करून घेतो कॅपिटलमध्ये झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मूव अँड ट्रान्सफरमध्ये आहे आणि जिथं तुमची लिरिक्स तुम्हाला ठेवायची आहे तिथं ॲडजस्ट करून घ्यायचं ठीक आहे ॲडजस्ट झाल्यानंतर इथं साईज वगैरेसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर मी एवढी साईज वगैरे ठेवून घेतो आणि इथं माझी लिरिक्स सेट करून घेतो लिरिक्स वगैरे सेट झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे जिथं तुमची लिरिक्स संपत आहे तिथून तु, तुमचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे ओके एक्स्ट्रा पार्ट कट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं बनवू ही जी लिरिक्स आपण ॲड केली आहे त्या लिरिक्सला टेक्स्ट ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे तर टेक्स्ट ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी पुन्हा तुम्हाला आपला तो प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि हा प्रोजेक्ट ओके सॉरी हे मी चुकीचा प्रोजेक्ट ओपन केला होता हा प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचा आहे आणि या प्रोजेक्टमध्ये जो टेक्स्ट ॲनिमेशन आहे तो टेक्स्ट ॲनिमेशन तुम्हाला अशा प्रकारे इथून कॉपी करून घ्यायचा ठीक आहे टेक्स्ट ॲनिमेशन कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि इथं जी आपण लिरिक्स ॲड केली आहे त्या लिरिक्सला अशा प्रकारे तो ॲनिमेशन पेस्ट करून घ्यायचा ठीक आहे ॲनिमेशन पेस्ट केल्यावर आपल्या लिरिक्सला अशा प्रकारचा एकदम छान ॲनिमेशन येऊन जाईल बनवू एक वेळा मी तुम्हाला इथं प्ले करून दाखवतो बघा भाऊ नो अशा प्रकारचं ॲनिमेशन आपल्या टेक्स्टला येऊन जाईल म्हणजे आपल्या लिरिक्सला येऊन जाईल ठीक आहे तर आता तुम्हाला काय करायचं इथून नेक्स्ट लिरिक्स ऐकायचे आणि नेक्स्ट लिरिक्स सुद्धा इथं ॲड करून घ्यायची आहे तर चला मी नेक्स्ट लिरिक्स इथून ऐकून घेतो ओके तर भाऊ ना इथून मी माझी नेक्स्ट लिरिक्स ऐकली आहे ठीक आहे नेक्स्ट लिरिक्स ऐकल्यानंतर पुन्हा तुम्हाला गुगलला जायचं आणि जी नेक्स्ट लिरिक्स आहे ती नेक्स्ट लिरिक्स इथून कॉपी करून घ्यायची आहे तर मी इथून नेक्स्ट लिरिक्स कॉपी करून घेतो लिरिक्स कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला मेन प्रोजेक्ट म्हणजे अलाईट मोशन ओपन करायचं ठीक आहे अलाईट मोशनमध्ये ओपन केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं पुन्हा टेक्स्ट ॲड करा पुन्हा ॲनिमेशन अप्लाय करा असं करत बसायची काहीच गरज नाही बन तुम्हाला काय करायचं फक्त ही जे लिरिक्स आपण ॲड केली आहे या लिरिक्सवर क्लिक करायचा आहे या लिरिक्सवर क्लिक केल्यानंतर आता जो तुम्हाला रेडारवर ॲकॉन दाखवत असेल त्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे आणि इथून ही लेअर कॉपी करून घ्यायची आहे ठीक आहे लेअर कॉपी केल्यानंतर जिथून आपली सेकंड लेरिक स्टार्ट होत आहे तिथे येऊन जायचं आणि पुन्हा जो तुम्हाला दाखवत आहे त्या ॲकोनवर क्लिक करायचा आणि इथे ही लेअर पेस्ट करून घ्यायची थी, ठीक आहे लेअर पेज झाल्यानंतर आता इथं बघा बनवू आपली लिरिक्स शॉर्ट पडत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जिथं आपली सेकंड लिरिक्स संपत आहे तिथं येऊन जायचं आहे आणि इथं आपली जी लिरिक्सची लेअर आहे त्या लिरिक्सच्या लेअरला सिलेक्ट करायचा आहे आणि आता इथं जो तुम्हाला स्पीडवाला ऐकॉन दिसत आहे बनवून या स्पीडवाला ॲकॉनवर क्लिक करायचा आहे आणि अशा प्रकारे ही लिरिक्स आपली जिथं संपत आहे तिथपर्यंत लांबून घ्यायची ओके आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं ही जे लिरिक्स आहे या लिरिक्सला एडिट करायचं आहे म्हणजे आपली जी सेकंड लिरिक्स आहे ती सेकंड लिरिक्स इथं ॲड करून घ्यायची आहे तर सेकंड लिरिक्स ॲड करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या एडिट टेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जे आपण गुगलला लिरिक्स कॉपी केली होती ती लिरिक्स इथं अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे लिरिक पेस्ट झाल्यानंतर पुन्हा मी या सर्व लिरिक्सला अशा प्रकारे कॅपिटलमध्ये कन्वर्ट करून घेतो कॅपिटलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर बघा बघून इथं आपली सेकंड लिरिक्ससुद्धा लिहिल्या गेलेली आहे आणि यावेळेस आपल्याला ॲनिमेशन अप्लाय करण्याची गरजसुद्धा पडली नाही तर बघून तुम्हाला अशाच प्रकारे बाकीचे सर्व लिरिक्स ॲड करायचे आहे आणि आपल्या लिरिकल स्टेटस सुद्धा बनवायचा आहे तर चला भाऊ लवकर लवकर मी माझे सर्व लिरिक्स ॲड करून घेतो आणि नंतर तुम्हाला समोरची स्टेप सांगतो ओके okay, तर चला बाहून इथे मी माझ्या सर्व लिरिक्स ॲड केल्या आहे ठीक आहे सर्व लिरिक्स ॲड झाल्यानंतर आता तुम्हाला शेवटला काय करायचं आहे आपल्या लिरिकल स्टेटस व्हिडिओ अजून आकर्षित बनवण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे आणि इथे एक स्नोवाला व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तर तो स्नो ओव्हरलीवाला व्हिडिओसुद्धा मी तर ॲड करून घेतो अशा प्रकारचा हा व्हिडिओ बनवून या व्हिडिओची डाऊनलोडिंगसुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट आणि टेलिग्राम चॅनल दोन्ही जागे मिळून जाईल तर तुम्हाला हा ओव्हरले व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचा जो बाजूला ब्लेंडिंग अँड ओफिसिटीचं ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं लाईट अँड इफेक्टची सेटिंग ओपन करून तुम्हाला स्क्रीनवाला इफेक्ट सिलेक्ट करायचा ठीक आहे स्क्रीनवाला इफेक्ट सिलेक्ट झाल्यानंतर आता काय करायचा या व्हिडिओचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे म्हणजे आपली जी शेवटची लिरिक्स आहे त्या शेवटच्या लिरिक्सच्या नंतरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे कट करून टाकायचा ठीक आहे तर इथं आपला स्टेटस व्हिडिओ बनून रेडी झालेला बनवू तर आता तुम्हाला काय करायचं बनवू या व्हिडिओला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा ठीक आहे तर चला बाबु न आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि बाब नु व्हिडिओ बनवताना काही प्रॉब्लेम आली असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय मात्र नक्की करेल तर चला भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये